तुझा काय उपयोग आहे? कोणासाठी आलायस तू इथे? कोणाची केस लढायला आलायस? वीर हे बघ, मी इथे वकील म्हणून नाही तर तुझा मित्र म्हणून आलोय. आणि जर लिगलीच यातनं बाहेर पडायचं असेल ना, तर आपण इतके वियर्ड आणि ऍब्सर्ड ऍलिगेशन करू शकतो की त्याच्या विचारांनीच ती बॅकआउट करेल. बट आपण त्या थरायला जायची गरज नाहीये. लिसन केदार, ऑनेस्टली तुला जर नसेल जमणार तर मला तसं सांग, मी दुसरा काहीतरी उपाय शोधेन. ओ चिरंजीव, जरा आवरा स्वतःला. तुम्हाला लग्नाची घाई झाली आहे, जरा आमचं पण म्हणणं ऐकून घ्या. हे बघ वीर, तुला जर इमिजिएटली डिवोर्स हवा असेल ना, तर मी म्हणलो तशी ॲलिगेशन करावी लागतील. पण ती सोसण्याची तयारी आहे का तुझी? आनंदीपासून लांब राहून जो काही त्रास होतो ना मला, त्या त्रासापेक्षा नक्कीच कमी त्रास असणार आहे. सगळ्याची तयारी आहे माझी केदार. हे बघ, एक ऑप्शन आहे. जर लग्नाच्या वेळेस तुझी बायको दुसऱ्या कोणापासून प्रेग्नंट असेल, तर आपल्याला इमिजिएट डिवोर्स मिळू शकतो. अनफॉर्च्युनेटली तसं काही नाही, त्यामुळे पुढचा मुद्दा सांग. अरे असं काय करतो, लग्नाआधी तिचे एका पोराचे घाणेरडे संबंध होते, त्याच्याबरोबर राहून पण आली होती ती. आहे माझ्याकडे पुरा. हे बघा, लग्नाआधीच्या संबंधात डिवोर्स मिळू शकतो, बट इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड लेंथी प्रोसिजर. आणि शिवाय यू कॅनॉट अश्योर 100% सक्सेस इन दॅट. थँक यू. अँड येस, शी कॅन टेक दिस डिफेन्स की ॲट द टाइम ऑफ मॅरेज तिने तुम्हाला हे सगळं आधीच सांगितलं होतं. इजंट इट? नारायणी तरी नक्कीच म्हणेल. बट केदार, टेल मी वन थिंग, की आपण जर असं प्रूव्ह केलं की नवरा इम्पॉर्टंट आहे, तर सी जर तिला तुझ्यापासून डिवोर्स हवा असेल तर ती हा डिफेन्स घेऊ शकते, तू नाही. बरं, एनिवेज मला एक महत्वाची गोष्ट सांग, लग्नानंतर तिच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये फिजिकल रिलेशन्स होते? नाही, अजिबात नाही. मी लग्नानंतर आजपर्यंत कधी तिच्या अंगाला स्पर्शही केला नाही. रादर मला मी काय म्हणतो, काहीतरी दुसरा मार्ग असेल का? नाही, उपाय म्हणजे कसा, एकदम जालिम पाहिजे. उगाच नको ते चाटण लावत बसू नका. हो आहे ना, आहे आहे. प्रवीर मला सांग, तू म्हणाला होतास की हे लग्न काहीतरी फ्रॉड करून झालंय म्हणून. येस, आपल्याकडे त्याचा काही पुरावा आहे का? हो अगदी बरोबर, लय मोठा फ्रॉड केला होता तिने की तुम्ही. म्हणजे? नाही काही नाही, असंच म्हणालो मी. पण केदार, एवढं मात्र खरं की लग्नाच्या आदल्या रात्री मला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं होतं आणि फसवून माझं लग्न लावण्यात आलंय. कुणी आय विटनेस मिळाला तर जास्त बरं होईल. मी आहे की? मी आहे की? मी प्रत्यक्ष दर्शी आहे, स्वतःच्या डोळ्याने बघितलं होतं. त्या दुधामध्ये कुणीतरी गुंगीच्या गोळ्या टाकल्या होत्या. तुम्ही? म्हणजे? मी म्हणजे मला माहित होत की कुणीतरी त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकले म्हणून.
वी बिंदस केस ठोको मी आहे बघत आहे त्या असं काहीही करता येणार नाही आणि तुम्ही आपल्या पार्टीतले आहात त्यामुळे तुमची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही तात्या मी मगासपासून पाहतोय तुम्ही खूप वरवरचं बोलताय विषयाच्या मुळाशी जात नाहीये मुळाशी जात नाही म्हणजे नक्की काय करायचं मुळाशी म्हणजे कुणीतरी आय विटनेस किंवा त्यांच्या फ्रॉडमध्ये सामील असलेला कुणी जर फुटला तर मग एक वर्ष थांबायची पण गरज पडणार नाही नागनाथ नागनाथ शेलार त्यांनीच त्या दुधामध्ये गुंगीच्या गोळ्या टाकल्या होत्या मग घ्या ना त्याला बोलून नागनाथ म्हणजे काय चार वर्षाचं पोर ते चॉकलेट दाखवलं की मागे मागे यायला अक्काचा पित्ती येतो तो नाही फुटणार का नाही फुटणार मी स्वतः ऐकले नागनाथ काकांना अक्काला शिव्या घालताना अरे ते तात्पुरतं असणार या अक्काची नुसती नजर वर गेली तर चळचळ कापत ते हे काय तिचे विरुद्ध साक्ष देणार आहे काही करून या माणसाला आपल्या बाजूनी घ्याच मी तुला लवकर डिवोर्स मिळवून देईन कारण हाच पर्याय मला जास्त इफेक्टिव्ह दिसतोय वीर पैशाची काळजी करू नका पैसा पाण्यासारखा होतीन मी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या मुलीचा डिवोर्स लांबणीवर गेला पाहिजे आणि हो शेवटी निकाल आमच्या बाजूनेच लागला पाहिजे कळलं हो या कामासाठी मी तुम्हाला वारंवार फोन करीन आणि तुम्ही दर वेळेला माझा फोन घेतला पाहिजे हा मग एवढा आटापिटा का कारण आपल्या समोर आता खूप कमी मार्ग उरलेत आणि त्यापैकी एक मार्ग हा आहे हे बघ मम्मा मला वीर मध्ये काडीचाही रस नाहीये मला फक्त त्याला चांगला धडा शिकवायचा आहे त्याला आणि आनंदीला मी कधीच एकत्र येऊ देणार नाहीये त्यासाठी मला कुठल्याही थरायला जावं लागलं तरी चालेल अगदी वीरला फसून मला प्रेग्नेंट व्हावं लागलं ना तरी चालेल हेच मी तुला यापूर्वी समजावत होते हे बघ कायद्याची मदत घेऊन मी तुझा डिवोर्स लांबणीवर टाकू शकते एवढंच माझ्या हातात आहे पण तू आत्ता म्हणालीस तसं जर का तू केलंस आणि वीरच्या बाळाची आई झालीस ना तर मग तुला कायद्याचीच नाही तर दोन्ही घरातल्या माणसांची सहानुभूती मिळेल आणि मग तुझा लढा खूप सोपा होईल तुझ्या जन्मानंतर माझा लढा जसा सोपा झाला होता ना अगदी तसा म्हणजे नारायणी तुझे वडील त्या चंद्रकलेच्या गारुडातून कधी बाहेरच आले नसते अगदी तिच्या मृत्यूनंतरही नाही पण मग तुझा जन्म झाला आणि मग तुझ्या इवल्याशा नजरेने तुझ्या बाबांना वर्तमान काळात आणलं तू हसलीस की ते हसायचे तू रडलीस की ते कुठूनही तुझ्याजवळ धावत यायचे आणि मग पर्यायाने माझ्याजवळ तू वीरच्या बाळाची आई झालीस ना की वीरही असाच तुझ्याजवळ येईल मी इतके दिवस उगाच भांडणात घालवले ग हा उपाय जर मला आधी सुचला असं ना तर आतापर्यंत पर्याय निघाला असता नारायणी लक्षात ठेव तुझ्याकडे जवळजवळ वर्षभराचा कालावधी आहे तुमची डिवोर्सची केस तितके दिवस तर नक्कीच चालेल तू तू वीरची माफी माग त्याच्या पाया पड रड काय वाटेल ते कर धोक्यानी किंवा भावनिक हो रागानी किंवा गोड गोड बोलून पण तू वीरला स्वतःच करायचं आहेस ठीक आहे तू सांगतेस तेच करीन तुला तसं करावं लागेल एक वर्ष हा खूप मोठा कालावधी झाला वर्षभरात इकडची दुनिया तिकडे होऊ शकते आता तुला खऱ्या अर्थाने वीरची बायको करणं हेच माझं ध्येय असेल काय गाठ जोर जोरात
कपाळे खुलले का मुलीची? कसा बाई समजत? महत्त्वाचं म्हणजे शालिनी काकू आता ठणठणीत बऱ्या होतात आणि काही दिवसातच चालायला फिरायला लागते. आणि दुसरं म्हणजे आता जास्त दिवस राहिलेले नाही आहेत आम्हा दोघांना एकत्र यायला. आम्हाला म्हणजे कोणाला ग? अग आहे एक मुलगा त्याचं नाव नजरला प्रेम आहे. वय वय त्याच्या मागे संकटाची रांग लागली तोच ना. बर ते जाऊ दे. त्याचा एक मित्र आलाय वकील आहे तो काय ना केदार सोमण. आता समध्या गोष्टी लवकरात लवकर होतील. समध्या म्हणजे कुठल्या ग? लाजते कशा पाई? ओरडून सांग समध्या जगाला आता ईर नारायणीच घटस्फोट होणार आहे म्हणा. उगाच कशा पाई कोणाचं नाव घ्यायचं आणि ओरडायचं ग? मला नाही त्याची गरज वाटत. हे मला बी तशी काय बी हाऊस नाही पण त्या लोकांनी इतका त्रास दिलाय ना तुला त्यांची जिरणारे ना हे ऐकूनच बरं वाटेल माझ्या जीवाला. जाऊ दे ना कशाला तो इशय. कुणाचा वाईट नव्हता आपलं चांगलं होतं ना याचं समाधान मानायचं. तसं झालं ना तर मी गाव जेवण घालेल बाई. तू नाही घातलंस तरी गाव सोडणार नाहीये तुला. चला भाजी बघा. काही काम होत का? केदार नागनाथ काकांना आपल्या बाजूनी करण्याची जबाबदारी माझी. तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. तू फक्त पुढच्या तयारीला लाग आणि लवकरात लवकर मला डिवोर्स मिळून दे. बघ ते शक्य नाही. ऍडव्होकेट आता सगळी जी काही मदार आहे ती तुमच्यावर आहे. कायदेची अशी काही उडी मारा की नारायणी बाहेर आणि आनंदी आतमध्ये आली पाहिजे. तात्यासाहेब ऍडव्होकेट काही कोणी जादूगार आहे का? आमच्या हातात काही काही जादूची स्टिक नसते. ज्या काही फॅक्ट असतात त्याप्रमाणे आम्ही केस तयार करतो. अहो या गावातल्या फॅक्ट ना तात्या आणि अक्काच्या तालावर ना असतात. तुम्ही जरा जरी कमी पाडलात ना तरी अक्काच्या फॅक्ट आमच्या वरचं ठरतील. तात्या केदारला त्याच्या पद्धतीने काम करू दे. उगाच लुडबुड करू नका मध्ये. हे बघा तुमचा दोघांचाही वाद पुन्हा नव्याने सुरू व्हायच्या आधी तुम्हाला विचारतो. मला नीट सांगा ज्यांच्या साक्षीच्या जीवावर आपण ही केस जिंकायची म्हणतोय त्यांचं नाव काय? नागनाथ शेलार आनंदीचे काका आहेत. महाडी एमबीएस माणूस आहे तो नागनाथ. म्हणजे बापाला बाप आणि आईला आई म्हणणार नाही. इथे काय मदत होणार नाही तुम्हाला या प्रकरणात. बघा असं म्हणून चालणार नाही. कोर्टात नेहमी सर्वात जास्त दुर्लक्षित गोष्ट असते तिथाच अभ्यास सर्वात आधी करायचा असतो. खून अपहरण अशा केसेसमध्ये जी सर्वात जवळची माणसं असतात ना तीच सर्वात आधी सापडतात. केदार नागनाथ काकांना आपल्या बाजूनी करण्याची जबाबदारी माझी. तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. तू फक्त पुढच्या तयारीला लाग आणि लवकरात लवकर मला डिवोर्स मिळून दे. हे बघ ते शक्य नाही आहे. मॅरेज इज नॉट अ जोक. लग्न जमणं एक वेळ सोपं आहे पण लग्न तुटणं इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्याच लागतात. अरे मग आहे ना माझी तयारी आहे सगळ्याची तयारी आहे माझी. अरे पण मी असताना तुला ते करायची गरजच नाही. अरे मित्रा मला कोर्टांच्या पायऱ्यांची काळजी आहे रे. बरं अपार्ट फ्रॉम जोक तुझ्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आहेत पुरावे आहेत फोटोज आहेत ते मला लवकरात लवकर ईमेल कर म्हणजे आपण पुढच्या तयारीला लागू. मला या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे.
तुम्ही ना उगाच उगाच भात चिवडत बसलाय. एखाद शीत दाबून बघा की. तात्या तुम्ही एक काम करा, जरा वेळ आत जाऊन बसा. अरे वीर, मला असं वाटतंय तात्या बरोबर बोलतायत. हे बघ, आपण धावत्याच्या मागे जायला नको. ज्या गोष्टी हातात आहेत त्याचा आधी नीट अभ्यास करूयात. लाखात एक बोललात. चला चला निघा, लागा कामाला लागा. अहो तात्या साहेब, तुम्ही मला अप्रिशिएट करताय का हकलताय? अलाई ॲडव्होकेट उशार निघाले. चल येतो, सगळं व्यवस्थित होईल. अँड रिमेंबर, आय एम जस्ट अ कॉल अवे. ओके, आय विल. येस, चल बाय. गाडी बघ, गाडी बघ. वकील जोरात चाललेली असते. केदार, तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण तू म्हणतोयस तसं झालं ना तर माझी आनंदी लवकरच माझ्या जवळ असेल, माझ्या बरोबर. चला बस झालं, आता बस झालं ही समजुतीची केळी खाणं. तात्या, एकदा का नागनाथ काकांनी साक्ष दिले ना कि मग बघाच सगळं माझ्या मनासारखं होईल. नागनाथ, नागनाथ हा असा नाग आहे तो स्वतःच्या शेपटीला पण चावत असेल. त्याच्या नादी लागल्यांना त्या अशा आपटाला आयुष्यात परत सावरता येणार नाही तुम्हाला. मला पण बघायचंच. नागनाथ काका नक्की आहेत तरी काय, याला ईशाची परीक्षा घेताय तुम्ही. कळू द्या ना मला पण, विष नक्की असत तरी कसं. काय वाटलं त्या म्हणजे खेळण्यातली भावली आहेत. वय चावी दिली की तुम्हाला हवं तसं वागतील. त्यांना काही विचार करायला मन आहे, भावना दुखवायला काही मन आहे हे वाटलं नाही तुम्हाला कधी बी. पिंजरा पिंजरा रे, पिंजरा पिंजरा रे. नागनाथ काका आओ, काय झालंय ते तर सांगा ना. शालिनी काकू ठीक आहेत ना? या घरात मी सोडून बाकी सगळे ठीक आहेत ग, सगळे सगळ्यांशी बोलतायत. पण माझी शालिनी मात्र माझ्याशी बोलायला तयारच नाही. तिच्या नजरेसमोर सुद्धा नकोय मी. ते एवढं जेवण घेऊन गेलो होतो तिला, त्याच्यातही मी शिकव म्हणून विचारत होती. असं कसं करेन मी का? तुम्ही असं कधी केलं नाही? माझ्या हातून ज्या चुका झाल्यात त्याचा खुलासा केलाय मी. खुलासा करून प्रश्न सुटले असते ना नागनाथ भाऊजी तर लई बरं झालं असतं. आपण संदे खुश झालो असतो ना. एक डाव त्याने तुम्हाला माफ बी केलं असतं जर तुम्ही शालिनी वहिनींसाठी विष घेऊन गेला असतात. तर तुम्ही ईशा आनंदीसाठी घेऊन गेलात ना, म्हणून त्या तुम्हाला कधी बी माफ नाही करणार. आनंदी त्यात तूच कर ग काहीतरी. नाही जगू शकत माझ्या शालिनी शिवाय. शालिनी माझ्याशी पूर्वीसारखं वागायला पाहिजे ग. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ती माझ्याशी असं वागू शकेल म्हणून. कारण तुम्ही समध्यांना गृहित धरता आणि त्यांना तर लई जास्त. तुम्हाला काय वाटलं त्या म्हणजे खेळण्यातली भावली आहेत. वय चावी दिली की तुम्हाला हवं तसं वागतील. त्यांना काही विचार करायला मन आहे, भावना दुखवायला काही मन आहे हे वाटलं नाही तुम्हाला कधी बी. गुलाबताई पास, त्यांच्या जखमेवर कशा पाहिजे मीठ चोळतीस तू? त्यापरीस आपण त्यांना मदत करू. मदत करायला पाहिजे मी कधी नाही म्हटलंय, पण हे झाले त्यातनं काही धडा घेतील का नाही? बास की, अजून किती धडा शिकायला पाहिजे मी.
ज्यावेळेला शालिनी मृत्यूशी झुंज देत होती ना तेव्हाच खाडकन जमिनीवर आलोय मी. आयुष्यभर पुरेल इतकं झटका बसलाय पण आता याच्यानंतरही शालिनी माझ्याशी असं वागणार असेल ना तर नाही जगू शकणार मी. नागनाथ काका आओ तुम्ही कशा पाय काळजी करताय? शालिनी काकू माफ करतील तुम्हाला. त्यासाठी तू सांगशील ना हे करायला तयार आहे मी. माझ्या मनात नाही काय करणार मी पण पण मला माझी शालिनी हवी आहे. म्या काहीतरी करते. हा तुम्ही जाता स्वतःला त्रास करून घेऊ नका. म्या करते ना काहीतरी खरंच. पिंजरा